नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यातला सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. हा श्रावण महिन्यातला महत्त्वाचा सण आहे. याच नागपंचमी या सणाची माहिती घेण्यासाठी आज आपण प्रतिभा मॅडमसोबत बसलेलो आहोत. तर चला, नागपंचमी या सणाची आपण माहिती घेऊयात. मॅडम, नागपंचमी हा दिवस नक्की कधी साजरा केला जातो त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना माहिती द्या. नागपंचमी या नावावरूनच समजलं असेल की हा सण कशाच्या संदर्भात आहे. ह्या सणाला महत्त्व नाग आणि साप या दिवशी यामुळे महत्त्व प्राप्त झाले. हा सण आता कधी येतो? श्रावण महिना जेव्हा चालू होतो तेव्हा नागपंचमी हा पहिला सण असतो. हा सण श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्षात श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी हा सण साजरा केला जातो. आता याच दिवशी का करतात? कालियाचा श्रीकृष्णाने युद्ध करून विजय मिळवला तो याच दिवशी, म्हणून या सणाला प्राप्त महत्त्व आहे आणि तो याच दिवशी करतात. आता या दिवशी काय काय करतात? या दिवशी घरोघरी नागोबाचे कोणी मूर्ती आणतात, कोणी चित्र आणतं, मग ते पाटावर चित्र ठेवायचं, छान रांगोळी काढायची, हळद आणि चंदनाने नागाची पूजा करायची. आणि ह्या पूजा करण्यामध्ये ना छोट्या छोट्या मुलींचा सुद्धा खूप सहभाग असतो. त्यांना खूप मजा वाटते, आई काय करते, आपली ताई काय करते, वहिनी काय करते बघण्यासाठी त्या अगदी सारख्या पुढं पुढं असतात. मग नागाची पूजा करतात सगळ्याजणी आणि नागाला नैवेद्य काय असतो? लाह्या, फुटाणे आणि दूध हे नागाला नैवेद्य. पूजा करतात काय काय वापरतात? पांढरी फुलं. नाग हे शंकराचं प्रतीक आहे, त्यामुळं शिवशंकर नेहमी गळ्यामध्ये नाग घालत असे. आणि नागाला तर पांढरी फुलं आवडतात. आपण जेव्हा शंकराला नमस्कार करतो तेव्हा नेहमी पांढरं फूल वाहून नमस्कार करावा. पांढरं फूल, आघाडा, दुर्वा. आघाडा आणि दुर्वांचं महत्त्व श्रावण महिन्यामध्ये खूप आहे. हं, एकतर त्या वनस्पती आहेत, त्यांचे औषधी उपयोग आहेत. आणि आपण काय आता फार त्यांचे खोलामध्ये शिरायची गरज नाही, पण नागोबाला काय काय वाहतात हे तुला बोलले. पण ह्या दिवसाचं नक्की महत्त्व काय आहे, म्हणजे हा सण साजरा का केला जातो? या दिवशीचं महत्त्व असं आहे की श्रीकृष्ण कालियाशी पराभव युद्ध करून पराभव त्यांनी केला, तो त्याच्याशी लढला आणि तो सुरक्षित आला, म्हणून या दिवशी हा सण साजरा केला जातो. हा सण नक्की कसा साजरा केला जातो, म्हणजे काय काय केलं जातं ह्या सणाला? बघ, आता मी आत्ताच तुला सांगितलं की या दिवशी नागोबाची पूजा वगैरे केली जाते. या दिवशी काय असतं? घरामध्ये काही चिरत नाहीत, भाजत नाहीत, काहीतरी रूढी परंपरा असतात, म्हणून त्याला नक्की असं काही ठोस कारण सांगता यायचं नाही, म्हणून मग त्या दिवशी पुरण करतात. आणि या दिवशी गव्हाच्या खिरीला खूप महत्त्व आहे, कारण गव्हाची खीर कशी असते? ती वाफायची असते आणि तयार करतात, त्यामुळे इथे कुठे चिरायचा, तळायचा, भाजायचा प्रश्न येत नाही. आणि हे बघ आदिती, सगळ्यात आधी बहीण भावाच्या रक्षणासाठी उपवास करते. कारण का? भावाला दीर्घायुष्य मिळावं, त्याच्यावर कुठली दुःख येऊ नये, त्याच्यावर कुठलं संकट येऊ नये, म्हणून ती त्याच्यासाठी उपवास करते. आणि मग जेवायला गोडधोड वगैरे असतं. आता दुपारी काय होतं? आधी तुला 2 दिवस आधी सांगते काय करतात मुली, स्त्रिया, घरातील स्त्रिया. 4 दिवस आधी संध्याकाळी किंवा रात्री जेवण झालं की सगळ्याजणी एकमेकीच्या घरामध्ये जमतात, एक कुठंतरी एके ठिकाणी जमतात आणि मग झिम्मा, फुगडी खेळतात. रात्रीचं त्यांचा असा सगळा तो 2 दिवस ते आनंदात घालवतात. आणि मग मेहंदी काढतात, इतकी सुरेख मेहंदी काढतात. आता तुम्ही कोण वगैरे सगळं आणता ग, पण त्यास मेहंदी मिळत नव्हती, मेहंदीची कोण मिळत नव्हते. त्यास कशी पद्धत होती मेहंदी लावायची? मेहंदीचा पाला आणायचा, तो पाट्यावर वाटायचा, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला वाटेल ते घालायचं आणि अगदी हातामध्ये वाटी घ्यायची आणि काडीपेटीतल्या काडीने ती मेहंदी काढत होते. हे आता तुमच्यासारखं अरेबियन वगैरे काही नव्हतं किंवा मेहंदीचे कोण नव्हते आणि ती मेहंदी खूप टिकायची पण बरं का. आणि असं हे मेहंदीचा कार्यक्रम सगळ्या मुलींचा असायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं नागपंचमी या दिवशी काय असतं? नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरी येते. आता मुलगी माहेरी येणार, मग आईला काय ती मुलीसाठी किती करू किती नाही असं होतं. मग ती पण छान नटते थटते, तिच्या मैत्रिणी सगळ्या येतात, सगळ्याजणी गोळा होतात आणि मग चालल्या सगळ्या वारुळ्याला खेळायला. अगं, तिथं इतके खेळ खेळतात,
फुगड्या म्हणू नको, झिम्मा म्हणू नको, वड्याच्या झाडाला सुरपारंबे असतात तिथे खेळतात, आणि मग वारुळाच्या तिथं जाऊन गाणं म्हणतात. एक प्रसिद्ध गाणं मी तुला एक ओळ म्हणून दाखवते, ग दि माडगुळकरांचं हे गाणं आहे. चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला, चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला. आणि मग त्या सगळ्या मुली तिथं खेळतात, त्यांना काही वेळेचं भान राहत नाही, आपल्या अंगावर कसल्या भारी भारी साड्या आहेत हे त्यांना कळत नाही. आधी दोन दिवस इतक्या त्यांनी बांगड्या भरलेल्या असतात, मग तर फुगड्या खेळता खेळता बांगड्यांचा खळ 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 असा आवाज येतो. फुगड्या खेळताना टटचट चटचट असा आवाज असतो. मग अजून एक तुला खेळ सांगते हं, केवड्याचं पान ते खेळत असतात. आता ते कसं म्हणतात, अगोटा पगोटा. हे सगळे पारंपरिक खेळ आहेत, पण ह्या खेळांना सुद्धा काय महत्व आहे, ह्या खेळातून सुद्धा पूर्वीच्या स्त्रियांना व्यायाम मिळत होता आणि त्याच्यातून त्यांची हालचाल खूप होत होती. आता ह्या सगळ्याजणी एकत्र का जमायच्या, आधी दोन तीन दिवस का रात्री खेळायच्या. पूर्वी असं होतं की एकत्र कुटुंब होतं, परंतु मुलींना सुनांना बाहेर जायला कुठं मुभाच नव्हती, कारण काही कारणच सापडत नव्हतं, कारण सगळं घरामध्ये कर्तेसवर ते पुरुष असायचे, त्यामुळे मुलींना काही काम नव्हतं. मग आता कुठल्या निमित्ताने बाहेर पडायचं, म्हणून हे असे आपल्याकडे हे खेळ खेळले जातात आणि ह्या निमित्ताने मुली सुना बाहेर पडतात, असं ह्या दिवसाचं हे महत्त्व आहे. शेतकऱ्याचा साप हा चांगला मित्र आहे असं म्हटलं जातं, तर शेतकऱ्यांच्या जीवनात ह्या दिवसाचं काही महत्त्व असतं का, किंवा त्या दिवशी काही विशेष गोष्टी आहेत का की जे शेतकरी करतात? हो तर आहे ना, या दिवशी तर खूप महत्त्व आहे. सापाला आणि नागाला ना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात, कारण का शेतकरी जेव्हा नांगरत असतो तेव्हा नांगरता नांगरता त्यांना जमिनीमध्ये साप सापडतात, नाग सापडतात, आणि मग या दिवशी नागाचं इतकं महत्त्व आहे. तर मग नांगरता नांगरता जर साप त्या यंत्राखाली जर सापडला किंवा नाग सापडला तरी केवढी हानी पोहोचेल ना, म्हणून मग त्या दिवशी नांगरत नाहीत शेतकरी. आणि मग दुसरा उपयोग त्यांना काय होतो, मग शेतामध्ये उंदीर असतात, घुशी असतात, आणि सापाचं नागाचं तर मुख्यान्न हेच आहे, उंदीर खाणे, घुशी खाणे. म्हणून मग त्या दिवशी शेतकरी सापाला आणि नांगराला खूप सांभाळतात आणि त्यांना म्हणून शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. उंदीर आणि घुशी धान्य खातात आणि साप उंदीर घुशींना खातात, तर सापांचं ते अन्नच आहे. हां, म्हणून मग शेतकरी आणि साप मित्र होतात, कारण किंवा धान्य वाचतं. छान खुलासा केलास. आपण आणि ह्या मग आता बऱ्याच ठिकाणी सर्पमित्र वगैरे जाऊनसुद्धा वेगळ्या पद्धतीनं नागपंचमी साजरी केली जाते, तर त्याबद्दल काही सांगाल का की नागपंचमीचं एक आधुनिक स्वरूप सध्या शहरी भागांमध्ये काय आलं आहे, किंवा ते तसं का साजरं केलं जातं, आपण काय करायला हवं? तर काय आहे, नागपंचमी हा सण भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. हा सण हिंदूंमध्ये करतात, बौद्धांमध्ये करतात, जैन लोकांच्यात करतात, पण विशेषतः ना महाराष्ट्रामध्ये ह्या सणाला खूप महत्त्व आहे, कारण आत्ता तर मी तुला सगळं सांगितलं. पण आता शहरांमध्ये सुद्धा सापाला नागाला खूप महत्त्व झाले, कारण आता साप आणि नाग हे मारण्यास परवानगी नाही. ओके, मग काय करायचं, आता एखाद्या बंगल्यात समजा साप निघाला, नाग निघाला, तर पूर्वी काय करत होते, ज्यांना ह्या सापाची नागाची माहिती आहे त्या लोकांना बोलवत. आत्तासारखे काही मोबाईल वगैरे काहीच नव्हते, संपर्काचं साधन काहीच नव्हतं, मग लहान मुलांना पाठवायचं, अहो काका काका आमच्याकडे चल, आमच्याकडं साप निघाला आहे, नाग निघाला आहे. काका यायचे, त्यांच्याकडं काठी घेऊनच यायचे की आता या सापाला नागाला मारायचं, म्हणून ते घ्यायचे आणि मारायचे. पण आता मात्र असं करत नाहीत, कारण त्यातसुद्धा सापांचा नागांना जीव आहे, त्यांना पण वाचवलं पाहिजे. आता सगळी संपर्काची साधनं वाढलेली आहेत, सोयी वाढलेल्या आहेत, म्हणून मग काय करतात, साप जर असं कुठे शेतात बागेत जर निघाला, शेतात नाही कारण शेतात साप पाहिजेच आहेत, तो शेतकऱ्यांचा सर्पमित्रच आहे, पण मग घरामध्ये बंगल्यामध्ये जर असा निघाला तर मग फोन करतात, ते सर्पमित्र येतात आणि मग ते अभयारण्यामध्ये त्यांना घेऊन जातात. आता शहरांमध्ये काही सर्पोद्यानं पण आहेत. मग एक सर्पमित्र एक पूर्वी एक प्रसिद्ध होते, नीलम कुमार खैरे म्हणून, त्यांना लोक खूप बोलवायचे,
ते इतके साप पकडण्यात निष्णात होते, नाक पकडण्यात, की एका मुठीमध्ये ते साप धरायचे आणि मोठ्या बाटलीमध्ये भरायचे आणि बागेमध्ये घेऊन द्यायचे. अशा प्रकारे आता सापांना आणि नागांना वाचविण्यात यश आले आहे. आणि ह्या अशा प्रकारे जनजागृती पण आता खूप होती आहे, त्यामुळे आता साप आणि नाग यांचा जीव पण आता खूप वाचलेला असतो. आणि मुलांना जर आता बागेत नेलं तर तिथं साप मुद्दाम दाखवतात, नाग दाखवतात, त्याचं महत्त्व पटवून देतात. आता मुलांमध्ये सुद्धा ह्याची माहिती आता खूप देतात, शाळांमध्ये पण ही माहिती सांगतात. म्हणजे साप आणि नाग हे सगळेच आता इतके प्रचलित झाले आहेत आणि त्याचं महत्त्वही लोकांना कळायला लागलं. खूप छान माहिती मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलीत. विद्यार्थ्यांना तुम्हाला नागपंचमीचं पौराणिक पारंपरिक महत्त्व कळलंच असेल. आपल्या समाजातल्या स्त्रियांसाठी या सणाचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेतलं. शेतकरी नागपंचमीची पूजा का करतात, कशा पद्धतीनं करतात, साप त्यांचा का मित्र आहे हे आपण जाणून घेतलं. त्याशिवाय सर्पमित्र जे आहेत ते नागाला सापाला न मारता पकडतात आणि त्यांना योग्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतात हे सुद्धा आपण आज जाणून घेतलं. तुम्ही सुद्धा आपल्या शाळेमध्ये सापाविषयी नागाविषयी या नागपंचमीला नक्की जनजागृती करा. तुमच्या आसपासच्या भागात सर्पमित्र कोण आहेत, त्यांचे फोन नंबर काय आहेत, ते अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचवा. अधिकाधिक आपल्या शेजारी पाजारी पालकांना मित्रमंडळींना सांगा. म्हणजे आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या शहरात एकही साप मारला जाणार नाही. कारण की आपला साप जो आहे तो निसर्गाच्या अन्नसाखळीतला खूप महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे तुम्ही पारंपरिक सण साजरा नक्की करा, पुरणाची दिंड खा, पूजा करा, लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवा. पण त्यासोबतच आपल्या परिसरातील साप नाग वाचतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दलची शास्त्रीय माहिती पोहोचेल याची काळजी घ्या. अनेक ठिकाणी अनेक भोंदू बाबा साप नागाचा बळी देतात किंवा मारतात किंवा त्यांना पकडून गारुडीत डबीत टोपलीत भरून ठेवतात. तर असं कुठं होत असेल तर आपल्या विभागातल्या सर्पमित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि याबद्दलची जनजागृती तुमच्या स्तरावरनं देखील नक्की करा. मॅडम तुम्हाला काही शुभेच्छा द्यायच्यात सगळ्यांना, जर तुम्ही दिल्या तर आमच्या विद्यार्थ्यांना नक्की आवडेल. मुलांनो आणि मुलींनो, तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. आता तुम्ही ह्या मुलाखतीमधून ऐकलं असेल सर्व माहिती. आदिती मॅडमनी आता तुम्हाला खूप छान सांगितलं. त्या दिवशी खूप तुम्ही दिवस आनंदात घालवा, खूप खेळा. मुलींनो सगळा दिवस तुम्ही साजरा करा, छान खेळा, बागडा. त्या दिवशी नागोबा आई कशी पूजा करते ते पहा आणि आपल्या पण मैत्रिणींना सांगा. हा दिवस खूप तुम्ही आनंदात घालवा. तुम्हाला पुन्हा एकदा नागपंचमीच्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, वेळात वेळ काढून तुम्ही आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना नागपंचमीची माहिती दिली, त्यासाठी व्ही स्कूलतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि मुलांनो, तुम्ही नागपंचमी कशी साजरी केली, नवीन काय केलं ते आम्हाला नक्की आमच्या मेलवरती लिहून कळवा. ह्या आपल्या जी ॲक्टिव्हिटी आहे, आजचा उपक्रम आहे, त्याच्याखाली मी आपला ईमेल आय डी देते. तुमच्या शाळेतल्या उपक्रमाचे फोटोज आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.